लग्न जमवा. कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98-220-53-458. मग येत आहे ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. सलाम पुणे या संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते सलाम पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सलाम पुणेच्या वतीने सकाळचे कार्यकारी संपादक गोविंद गोळवे, उद्योजक डी एस कुलकर्णी, पत्रकार मुरलीधर शिंगोटे, अभिनेता अशोक समर्थ आणि इम्पाचे संचालक विकास पाटील यांना सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते सलाम पुरस्कार प्रदान करण्यात आला. समर्थ म्हणाले, इंदापूर मधील पवारवाडी या गावातून 90 रुपये घेऊन मी चित्रपटात कारकीर्द करण्यासाठी पुण्यात आलो होतो. पदपथ रेल्वे स्थानकावर झोपून दिवस काढले, मात्र ध्येय कायम असल्याने हे अडथळे जिद्दीने पार केले. त्यामुळेच आज मी तुमच्या समोर एक अभिनेता म्हणून उभा आहे. तुम्हाला काय करायचे आहे हे ध्येय निश्चित असेल तर ते साध्य करता येते. जीवनात प्रत्येकाला स्वतःचा आदर्श होता आले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीत चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टी ओळखण्याची जाणीव निर्माण झाली पाहिजे. गोळवे म्हणाले, प्रत्येक व्यक्तीने जीवनात संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या शिकवणीचे पालन केल्यास यश निश्चित प्राप्त होईल. जगाने आपल्याला काय दिले हे महत्वाचे नाही, तर आपण जगाला काय दिले हे महत्वाचे आहे. समाजाला धनाऐवजी चांगले विचार द्यायचे असतात. यश मिळवण्यासाठी विश्वासार्हता, नीतिमत्ता या मार्गांचे अवलंबन केले पाहिजे. अनुभव ही सर्वात मोठी संपत्ती आहे. सकारात्मक दृष्टिकोनाने यशाचे मार्ग खुले होतात. डी एस कुलकर्णी म्हणाले, खडतर परिश्रमाने यशाचे शिखर गाठणारे अनेक जण समाजात आहेत. त्यांच्यापासून प्रत्येकाने प्रेरणा घेतली पाहिजे असेही ते म्हणाले. चित्रपट अनुदान समितीचे सदस्य मेघराज राजेभोसले, संजय कुलकर्णी, शशिकांत कांबळे, शरद लोणकर, मिलिंद कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. ईशान्येकडील राज्यांमधील विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी म्हणून अतिरिक्त पोलीस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर यांनी या विद्यार्थ्यांची खास बैठक घेतली. आसाम येथील हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर ईशान्येकडील राज्यांतील विद्यार्थ्यांवर गेल्या काही दिवसात पुण्यातही हल्ले झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून काही नोकरदारांनी तर पुणे सोडून जाण्याचाही निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर ईशान्येकडील राज्यातील विद्यार्थ्यांना सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, मोकळ्या मनाने त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करावे म्हणून अतिरिक्त पोलीस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर यांनी या विद्यार्थ्यांची खास बैठक घेतली. पोलीस उपायुक्त रामनाथ पोकळे, समर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जी व्ही निकम, भगवान इंगळे, नॉर्थ ईस्ट स्टुडंट कम्युनिटीचे जेकब खांगटा, उपाध्यक्ष डॅनियल वनाजुवाला, शांतता समिती आणि सर्वधर्म समभाव प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहम्मद इकबाल, हाजी इस्माईल, गौस खान, भाई कात्रे आदी यावेळी उपस्थित होते. जेकब म्हणाले, पुणे शहर, पोलीस, शांतता समिती आणि समस्त पुणेकर आमच्या पाठीशी आहेत. काही जणांनी तरुणांना भडकवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांवर हल्ला होण्याच्या काही तुरळक घटना घडल्या. मात्र सध्या सारे काही आलबेल असून आम्ही सुरक्षित आहोत. या शहरात शिक्षण मिळणे हे भाग्याचे लक्षण आहे म्हणून आम्ही येथे आलो. मात्र काही मंडळींच्या भडकवण्यामुळे काही तरुणात गैरसमज निर्माण झाले आणि त्यांनी आमच्यावर हल्ले केले. जे झाले ते संपूर्ण गैरसमजातून झाले अशी आमची भावना आहे. यापुढे असे होणार नाही अशी ग्वाही पोलिसांसह शांतता समितीच्या समस्त पुणेकरांनी आम्हाला दिली आहे. त्यांच्यावर आमचा विश्वास असून आम्ही सुरक्षित आहोत असे जेकब यांनी यावेळी सांगितले. पुणे शहर में अभी जो भी वारदातें पिछले कुछ दिनों में हुई, जहाँ पर नॉर्थ ईस्टर्न स्टूडेंट्स के ऊपर कुछ हमले हुए, पुणे शहरवासियों की तरफ से हम उनकी निंदा करते हैं.
इस पूरे मसले में पूना के शहर के जो भी रहवासी है और खासकर जो मुस्लिम कम्युनिटी है उनका पूरा पूरा समर्थन इन बाहर के स्टूडेंट्स को जो पर राज्यों से यहाँ पर आए हैं ये हमारा रहेगा। और पुलिस ने खास करके पुलिस के उच्च अधिकारियों से लेके पुलिस स्टेशन लेवल तक ने जो सहकार्य सब लोगों को इस पीरियड के अंदर दिया है हम उनका भी शुक्रिया अदा करते हैं। पूना हमारे राज्य की सांस्कृतिक राजधानी है, सीट ऑफ लर्निंग है, इम्पोर्टेंट सिटी है और हम ऐसा कोई काम हमारे शहर में होने नहीं देंगे कि जिससे कि हमारे शहर का और हमारे शहरवासियों का नाम खराब हो। और इसीलिए जो कुछ वारदातें हुई उनकी हम निंदा करते हैं। कल हम इनके प्रोग्राम में थे और इस बीच जो अफवाहें फैलाई जा रही है उसको लेकर क्या कहेंगे सर? इस बीच में जो अफवाहें फैलाई जा रही है ये हमें लगता है कि कुछ शरारती ताकतों का इसके पीछे हाथ है, लेकिन हमको उन्हें एक ही बात बताना है कि शरारतें फैलाने का आप कितना भी निर्धार कर लो, हमारा निर्धार हमारे शहर में हमारे मुल्क में अमन और शांति रखने का ये आपसे हर वक्त कई ज़्यादा होगा। छात्रों की सुरक्षा का क्या भरोसा देंगे सर? मैं एक ही बात कहना चाहूँगा कि इन छात्रों ये छात्र हमारे मेहमान हैं और जैसे कि हमारे वतन की एक संस्कृति रही है कि हमारे शहर में आए हुए मेहमानों की पूरी हिफाजत करने की जिम्मेदारी ये हर शहरवासियों की है और हम उसके लिए वचनबद्ध हैं। आपल्याला कल्पना आहे की उत्तर पूर्व भागामध्ये ज्या काही घटना घडल्या त्याची प्रतिक्रिया म्हणून काही गुन्हे पुण्यात देखील दाखल झाले, परंतु पुणे पोलिसांनी याच्यामध्ये कायदेशीर कारवाई केली आणि या 5 गुन्ह्यांमध्ये 14 आरोपींना अटकही करण्यात आली। कालच मिझो स्टुडंट्सचा या ठिकाणी स्नेह संमेलनाचा कार्यक्रम होता आणि ज्यावेळेला मुस्लिम समाजाच्या धुरीणांना कळालं की या ठिकाणी असा कार्यक्रम आहे त्यावेळेला तेच पोलीस स्टेशनला आले आणि की ह्या मिझो विद्यार्थ्यांचं आम्हीच स्वागत करतो आणि त्याप्रमाणे त्यांच्या कार्यक्रमाला काल मुस्लिम समाजाचे लोकही हजर राहिले, त्यांनी सर्वांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आणि सर्वांनी मिळून एकत्रितरित्या राष्ट्रगीत गायलं आणि त्याच्यामुळे या मिझो किंवा उत्तर पूर्वचे जे विद्यार्थी या ठिकाणी आहेत त्यांच्यामध्येही एक विश्वासाची भावना तयार झाली आणि त्यामुळे आत्ता पण जसं बघितलं की त्यांनी सांगितलं की आम्हाला पुण्यामध्ये सुरक्षित वाटतंय, त्यांनी त्यांचे कॉलेजेस देखील उपस्थिती दर्शवायला सुरुवात केलेली आहे। पुणा कॉलेजमध्ये जो काही प्रश्न निर्माण झाला होता त्याबाबतीत देखील पुणे पोलिसांनी सर्व कॉलेजेसमध्ये पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी सर्वांनी जाऊन बैठका घेतलेल्या आहेत, त्यामध्ये हे उत्तर पूर्वचे विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी त्याचप्रमाणे कॉलेजचे सहयोगी प्राध्यापक कॉलेजचे प्राचार्य या सर्व ठिकाणी त्यांना आश्वासित करण्यात येत आहे आणि त्याच्यामुळे एक सुरक्षेचं आणि शांततेचं असं वातावरण निश्चितरित्या तयार झाले। नोकरी करणारे देखील आहेत, परंतु आपल्याला आता कल्पना असेल की 12 तारखेनंतर कोणताही प्रकार या शहरामध्ये घडलेला नाही आणि त्याच्यामुळे नोकरी सोडून जाणं किंवा ज्या कुणाच्या मनात असं आलेलं असेल त्यांना अशा कार्यक्रमांमुळं आणि मुस्लिम समाजांनी त्यांना दिलेला एक विश्वास याच्यावर त्यांना आता निश्चित असं वाटतं की आपल्याला या ठिकाणी सुरक्षित लाभेल आणि काही दिवसातच हा जो काही त्यांना असुरक्षता काही दिवस वाटत होती तो प्रश्न निश्चितच आता त्या ठिकाणी सोडवला जाऊ शकतो। ईशान्येकडील विद्यार्थ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी सभा घेतली। ईशान्य भारतातील नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या संदर्भात पोलिसांनी शहरातील आमदार, नगरसेवक, संघटनांचे प्रतिनिधी, मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी यांची बैठक घेतली। यावेळी त्यांनी ईशान्य भारतातील नागरिकांना घाबरू नका आणि शहर सोडू नका हे आवाहन केले। यावेळी पुण्याच्या महापौर वैशाली बनकर, उपमहापौर दीपक मानकर, आमदार गिरीश बापट, बापू पठारे, महादेव बावर, माधुरी मिसाळ, माजी आमदार चंद्रकांत छाजेड, कमल डोले पाटील, स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे, काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे, सुभाष जगताप, अशोक येनपुरे, पालिका आयुक्त महेश पाटक, जिल्हाधिकारी विकास देशमुख आदींसह विविध संस्था आणि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। आयुक्त गुलाबराव पोळ म्हणाले, पुणे शहर सोडून जाण्याचा ईशान्य भारताच्या नागरिकांनी न घाबरता येतेच राहावे, आम्ही त्यांच्या सुरक्षिततेसाठी तत्पर आहोत, पण कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि आत्तापर्यंत शहर सोडून गेलेल्या आपल्या सर्व ईशान्येच्या सहकार्यांना परत बोलून घ्या। महापौर बनकर म्हणाल्या, संपूर्ण देशात पुण्यासारखे सुरक्षित शहर नाही, कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका, काही समाजकंटक मुद्दाम शहराची शांतता भंग करू पाहत आहेत, पोलिसांनी त्यांना योग्य ते शासन करावे। आमदार बाबर म्हणाले, आपल्या भागाचे संरक्षण ज्या त्या भागातील लोकप्रतिनिधींनी केले पाहिजे, चुकीचे SMS MMS पाठवणारे सूत्रधार शोधून त्यांना शासन केले पाहिजे, कोणीही काळजी करू नये, आमचे शिवसेना
सैनिक तुम्हाला संरक्षण द्यायला सदैव तयार आहेत। जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनीही संपूर्ण जिल्हा सुरक्षित असल्याचे सांगितले। काळजी करण्यासारखे काही नाही याची खात्री बाळगा असे आश्वासनही त्यांनी दिले। याशिवाय अनेक मुस्लिम बांधवांनीही घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका। सगळ्या घटनेला चुकीचे SMS आणि MMS कारणीभूत असल्याने त्यांचे सूत्रधार शोधावेत असे आवाहन केले। आपण फक्त विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे तसं न करता येथे काम करणाऱ्या ईशान्य भारतातल्या नागरिकांकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे मटकरे यांनी सांगितले। तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची। 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण, दादासाहेब दरोडे सभागृह। संपर्क ताटके केटरर्स 98-220-53-458। मग येताय ना मंगल कार्यासाठी, आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी। एका खासगी गुप्तहेराच्या आयुष्यावर आधारित पुणे 52 हा मराठी थरारपट लवकरच प्रदर्शित होत आहे। इंडियन मॅजिक आय मोशन पिक्चर आणि आरभाट निर्मिती या संस्थांनी संयुक्तपणे चित्रपट निर्मिती करण्याचे ठरवले असल्याची घोषणा केली असून पुणे 52 हा पहिला चित्रपट लवकरच प्रदर्शित करणार आहेत। आरभाट निर्मितीचे संस्थापक उमेश कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी आणि इंडियन मॅजिक आय पिक्चर्सचे अध्यक्ष श्रीरंग गोडबोले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। यावेळी इंडियन मॅजिक आय मोशन पिक्चरचे संचालक अभय गाडगीळ, ऋषिकेश देशपांडे उपस्थित होते। पुणे 52 या आगामी चित्रपटाची कथा 1992 सुमारास पुण्यात कार्यरत असलेल्या एका खासगी गुप्तहेराच्या आयुष्यावर आधारित आहे। विषयापासून सादरीकरणापर्यंत वेगळेपण राखून हा चित्रपट चोखंड रसिकांची वाहवा मिळवेल अशी अपेक्षा गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केली। निखिल महाजन हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून गिरीश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, सई तामणकर, भारती अत्रेकर, किरण करमरकर आणि पाहुणे कलाकार म्हणून गीतकार स्वानंद किरकिरे भूमिका साकारणार आहेत। पार्श्वसंगीत प्रसिद्ध कोरियन संगीतकार युआन जॉन शिन यांचे आहे। छायाचित्रणाची जबाबदारी न्यूझीलंड येथील जेरेमी रिगन यांनी सांभाळली आहे। चित्रपट निर्मितीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे। 12 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा मानस श्रीरंग गोडबोले यांनी व्यक्त केला। मराठी चित्रपटांकडे तरुण पिढी आकर्षित होत आहे, संवेदनशीलतेने मराठी चित्रपटांकडे ते बघतायत असे उमेश कुलकर्णी यांनी सांगितले। दहशतवादी कारवायांमुळे जम्मू काश्मीर आणि लडाखमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे असे प्रतिपादन खासदार तरुण विजय यांनी केले। प्रबोधन मंचच्या वतीने काश्मीर सद्यस्थिती या विषयावर आयोजित व्याख्यानात खासदार तरुण विजय बोलत होते। तरुण विजय म्हणाले, दहशतवादामुळे जम्मू काश्मीर खोऱ्यात कोणत्याही प्रकारचे औद्योगिक कारखाने उद्योग येत नाहीत, परिणामी खोऱ्यात बेरोजगारी वाढत आहे। जम्मू काश्मीर खोऱ्यातील प्रश्नाबाबत भारतातील इतर राज्ये उदासीन आहेत। त्यांनी येथील हिंदू समाजाचे प्रश्न लक्षात घेऊन आवाज उठवायला हवा, कारण जम्मू काश्मीर राज्यातील पाकव्याप्त भागातील जनतेसाठी कोणत्याही प्रकारच्या सुविधा औद्योगिक कारखाने व्यवसाय नाहीत, त्यामुळे येथील विकास पूर्णपणे खुंटला आहे। जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी दहशतवादी एक गोष्ट नक्की जाणतात की भारतीय सैन्य दलाशी लढून काश्मीरचा तुकडा पाडणे अशक्यप्राय आहे, पण राजकारण्यांशी सल्लामसलत करून हे काम तितकेच सोपे आहे। त्रिसदस्य समितीचा हा अहवाल म्हणजे भारताच्या घटनात्मक अखंडतेला आव्हान असून भारताचे विभाजन करण्याचा एक छुपाडाव आहे। आंतरराष्ट्रीय भूसामरिक महत्व असलेल्या या प्रदेशाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्रिसदस्य प्रतिनिधींची योजना जेवढी स्तुत्य आहे तितक्याच या अहवालात केलेल्या शिफारसी निंदनीय आहेत, त्यामुळे या त्रिसदस्य समितीच्या अहवालाला विरोध करायला पाहिजे असेही ते म्हणाले। तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची। 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण, दादासाहेब दरोडे सभागृह। संपर्क ताटके केटरर्स 98-220-53-458। मग येताय ना मंगल कार्यासाठी, आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी।
आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.